मॅरिनेशन झालेलं आहे आणि वास अप्रतिम आलेला आहे. आता पुढे काय करायचं मला सांग. तेल तापत ठेवलेलं आहे, तेलही तापलेलं आहे. मी अतिशय हुशार माणूस आहे. विश्रांतीच्या काळात मी तेल तापून घेतलं म्हणजे काय परत ब्रेक नको घ्यायला ना. विश्रांती बटर लागेल. बटर, तेल आणि बटर मिक्स करायचं. हा, तेल आणि बटर मिक्स करायचं. मला तमालपत्र लागेल. कांदा मला चांगलं परतवून घ्यायचंय. पण तेल आणि तूप एकत्र करण्याचं काय कारण? एक वेगळा स्वाद यावा म्हणून. हा, एक वेगळा अशी टेस्ट येते. आलं लसूणची पेस्ट. आलं लसूण आणि मिरची आहे ना याच्यात. आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि थोडासा आपला कांदा घ्यायचा. अच्छा, टेस्ट होते असा. हा हा, काय वास आलाय अप्रतिम. हे जमलं की पुढचं जमायलाच पाहिजे. हो, मसाला जमायला पाहिजे. हळद बस. ऑर्गॅनो फ्लेक्स लागते. एवढे लाल तिखट. मीठ. हा मीठ. हे राहिले. हा किचन किंग मसाला आहे. हा किती घालू? हा एक चमचा तेवढा पूर्ण लागेल तो. आणि मीठ. हा मीठ. नारळाचं दूध थोडंसं पहिलं ओतायचं ह्याच्यात कारण तो कांद्याचा पूर्ण थोडासा विरघळला पाहिजे. वा वा वा, मस्त वास आलाय. आता थोडस हे आटायला लागेल आणि त्यानंतर मग हे चिकन टाकायचं त्याच्यामध्ये. ड्राय चिकन. हो, आपण बनवतो ते ड्राय चिकन. आणि हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? भाकरी आणि गरम गरम भात त्याच्यावर ते छान लागेल. हॅलो. हो, मसाला सगळीकडे लागायला पाहिजे लक्षात घ्या. हे चिकन आपण असंच घेतलेलं आहे ना? हो, असंच घेतलंय आपलं. ओके, आता थोडंसं आपल्याला ठेवायला लागेल. हो, नारळाच्या दुधावरतीच पूर्ण शिजवायचं. साधं पाणी वगैरे घालायचं नाही त्याला. त्याची एक वेगळीच चव येणार. हे आपल्याला साधारण किती वेळ लागतो शिजायला? 10-15 मिनिटं लागते. 15 मिनिटं टाकाटक रेडी. हो, सुकलं की समजायचं की झालं रेडी. हो हो. त्याच्यावर आता झाकण ठेवायचं का? हो, त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटं आपण छान शिजवायचं आणि ते असं सुकलं किंवा सुरू करायची गरम पोळी भाकरी. तांदळाची भाकरी बेस्ट. हो, आणि गरम गरम भात. क्या बात आहे. झाकण ठेवतो, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. ड्राय चिकन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिकन, नारळाचं दूध, आलं लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट, कांदा, कोथिंबीर, दही, तमालपत्र, वेलची, खसखस, काजू, दालचिनी, किचन किंग मसाला, बटर, ओरेगानो फ्लेक्स, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये वेलची, खसखस, लवंगा, काजू आणि दालचिनी घालून या मिश्रणाची पावडर करून घ्यावी. दुसऱ्या भांड्यामध्ये चिकन घेऊन त्यालाही 1.5 चमचा खडा मसाल्याची पावडर, दही, हळद, आलं लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट लावून चिकन मॅरिनेट करून घ्यावं. फ्रायपॅन मध्ये तेल आणि बटर गरम करून त्यामध्ये तमालपत्र, कांदा, आलं लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट, हळद, ओरेगॅनो फ्लेक्स, तिखट, किचन किंग मसाला, मीठ आणि नारळाचं दूध घालून मिश्रण घट्टसर शिजवून घ्यावं. या मिश्रणामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालून पॅनवर झाकण ठेवून ते शिजवून घ्यावं.